स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये आंदोलनाचा इशारा देण्यात आला. ऑल इंडिया फेअर फाईव्ह शॉप डीलरशिप फेडरेशन व अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक महासंघाच्या वतीने भुसावळी तहसीलदारांना प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला. राष्ट्रीय खाद्य सुरक्षा योजनेअंतर्गत सर्व परवानाधारकांना वर्ल्ड फूड प्रोग्राम अंतर्गत 440 रुपये कमिशन प्रति क्विंटल किंवा 50,000 रुपये मानधन देण्यात यावे. फक्त गहू तांदूळ अंत्योदय कार्ड धारकांना साखर खाद्यपदार्थावर 1 किलो प्रति क्विंटल हँडलिंग लॉस देण्यावर सर्व राज्याची तात्काळ निर्णय घ्यावा. सर्व राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार गहू तांदूळ व्यतिरिक्त खाद्यतेल व डाळी दरमहा देण्यात याव्या अशा विहित मागण्यांना घेऊन शासनाकडे प्रलंबित असून मागण्याकडे सरकारने लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली. देशव्यापी आंदोलन छिडणार असून या पार्श्वभूमीवर भुसावळ येथील स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने तहसीलदार दीपक देवरे यांना निवेदन देण्यात आले व आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला. या प्रसंगी संघटनेचे उपाध्यक्ष भागवत पाटील यांच्यासह इतर स्वस्त धान्य दुकानातील दुकानदार हे फार मोठ्या संख्येने उपस्थित होते. ऑल इंडिया केरोसिन परवानाधारक महासंघ ऑल इंडिया फेअर प्राईज डीलर फेडरेशन नवी दिल्ली यांच्या वतीने संपूर्ण भारतामध्ये जे स्वस्त धान्य दुकानदार आहे ह्या दुकानदारांचे तालुका लेवलपासून तर संसद भवनापर्यंत एक प्रोग्राम आखलेला आहे आणि भविष्यात तो दिल्लीला गेल्यानंतर जो संसदीय सचिव अन्न नागरी पुरवठा मंत्री यांच्याकडे ज्या स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागण्या आहेत तो वाढून मिळावं 440 रुपये ह्या दराने नाही तर 50,000 रुपये एका दुकानदाराला महिना द्यावा अशी एक मागणी आहे. जे स्वस्त धान्य दुकानदारांना मोजताना जे हँडलिंग लॉस येतं जी तूट येते ती आम्हाला भारत सरकारने आम्हाला 1 किलोची घट ती मंजूर करण्यात यावी व कोरोना युद्धामध्ये आमचे जे 4,500 जे मृत्युमुखी पडलेले आमचे स्वस्त धान्य दुकानदार त्यांना 50 लाखाचा विमा देण्यात यावा. वाहतुकीचं शहराचं ग्रामीण भागाचं कसलं वाहतूक जे दुकानात धान्य येते ते दुकानापर्यंत पोहोचायचं काम ते माझ्याकडे हमाली शासनाने मला मान्यता दिलेली आहे. ते पोहोचायचं काम मी शासनाचं वेळेवर करत आहे पण माझं बिल मार्च एप्रिल मे जून हे सर्व थकीत असल्यामुळे माझ्यावर संकटाचा खूप निवारा खूप परिस्थिती नाजूक झाल्यामुळे मी माझी बिकट परिस्थिती असून मी इकून तिकडून वसनवारी करून हमालाला रोज मजुरी देत आलो. आता अशी परिस्थिती झालेली शासनाने माझ्याकडे दुर्लक्ष करण्यात का येते. मी वेळेवर त्यांचं काम केलं नाही का माझा पैसा मला माझा जे काही मजुरी झालेली आहे ते मला शासनाने देण्यात यावी हे नम्र विनंती.